हा रोटेशनल मोशनचा दुसरा भाग आपण सुरुवात करत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी हे आर्टिकल पाहिलेलं आहे. थोडक्यात हे काय घेतलं होतं आपण ते या ठिकाणी मी दाखवत आहे. कन्सिडर ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन विथ सेंटर ओ अँड रेडियस आर. सपोज पार्टिकल मूव्स फ्रॉम इनिशियल पोजिशन ए टू फायनल पोजिशन बी, इट कवर्स द आर्क लेंथ डेल्टा एस. सो अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर इज डेल्टा थीटा, कॉल्ड एज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो व्ही इज द लिनियर व्हेलॉसिटी व्हिच इज अलॉन्ग द टेंजेंट ऍट एनी पोजिशन ऑफ द पार्टिकल. हियर वी गिव the linear velocity v at initial position a. The linear velocity is given by, we know that this linear velocity is the instantaneous value. V is equal to limit delta t tends to 0 delta s upon delta theta, sorry delta t. We have delta s is equal to r into delta theta. Put these values in above equation, we get V is equal to limit delta t tends to 0 r delta theta upon delta t. As radius of the circular path is constant, so therefore we give the outside of the limit. So r into limit delta t tends to 0 delta theta upon delta t. We know that limit delta t tends to 0 delta theta upon delta t is nothing but angular velocity. Put these values in this above equation. V is equal to r omega. This is the relation between linear velocity and angular velocity. इन वेक्टर फॉर्म वेक्टर व्ही इज इक्वल टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. तर आपल्याला या भागामध्ये पाहायचं आहे असंच रिलेशन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. सो वी नो दॅट द लिनियर ॲक्सलरेशन ऑफ ए पार्टिकल इज ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी इन वेक्टर फॉर्म. दिस इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी. त्या डेफिनेशन प्रमाणे हा फॉर्म्युला घेतलेला आहे. बट फी इज इक्वल टू, वी नो दॅट द व्हेक्टर फॉर्म ऑफ द रिलेशन लिनियर बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेक्टर ओमेगा इज व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर. पुट दिस व्हॅल्यूज इन अबव इक्वेशन. व्हेक्टर ए इज इक्वल टू टी अपॉन डी टी ऑफ ओमेगा क्रॉस आर. ॲज रेडियस ऑफ सर्कल रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस इज द कॉन्स्टंट, इट कॅनॉट व्हॅरीज विथ टाईम. ओनली व्हॅरीज ऑफ द अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इन दिस इक्वेशन. So therefore we can write this equation vector A is equal to vector d omega upon dt cross vector r. But d omega upon dt is nothing but a rate of change of angular velocity. This is nothing but angular acceleration. So vector A is equal to vector alpha cross vector r. हे जे रिलेशन घेतलेलं आहे ते व्हेक्टर फॉर्ममधलं रिलेशन घेतलेलं आहे किंवा आलेलं आहे कशामुळे, तर इथं व्हेक्टर फॉर्मचे रिलेशनला सुरुवात केली होती. सो वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर आर. आता हे तिन्ही क्वांटिटी जे आहेत हे लिनियर ॲक्सलरेशन आहे, हे अँग्युलर ॲक्सलरेशन आहे आणि हे रेडियस वेक्टर आहे. जर डायग्रॅममध्ये जर पाहिलं आपण अँटी क्लॉक वाईज पाथ कन्सिडर केला तर हा एकाच प्लेनमध्ये आहे. सो देअर फॉर ॲज ए अल्फा अँड आर आर इन सेम प्लेन, बट अल्फा इज परपेंडिक्युलर टू प्लेन ओनली. जर हा ओरिजिनल पाथ जर कन्सिडर केला तर अल्फाची दिशा कशा आहे, अपवर डायरेक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन. हे राईट हँड स्क्रू रूल प्रमाणे आपण घेतलेलं आहे. म्हणून आर आणि अल्फामध्ये रिलेशन पाहिलं तर हे 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर आहे. म्हणून थीटा किती असेल दोघांमध्ये, 90 डिग्री. ॲज अँगल बिटवीन आर अँड अल्फा इज 90 डिग्री, बट अकॉर्डिंग टू व्हेक्टर प्रोडक्ट व्हेक्टर ए क्रॉस व्हेक्टर बी इज इक्वल टू ए बी साईन थीटा हा जनरल फॉर्म्युला आहे, तसा तो फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. व्हेक्टर आर क्रॉस अल्फा काय येईल रिलेशन, मग आर अल्फा साईन थीटा, थीटाची किंमत 90 अंश ठेवायची, साईन 91 असते, म्हणून ए इज इक्वल टू आर अल्फा. दिस इज द रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. दिस ॲक्सलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टेंजेन्शियल ॲक्सलरेशन बिकॉज विच इज अलॉन्ग द टेंजेंट. हे ॲक्सलरेशन आहे ते. तर हा फॉर्म्युला वारंवार आपल्याला या चॅप्टरमध्ये लागणार आहे, म्हणून आपण हे रिलेशन घेतलेलं आहे. चला पुढच्या स्लाइडवर जाऊयात आपण. आणखीन एक ॲक्सलरेशन
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतं, त्या ऍक्सलरेशनला म्हटलेलं आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा रेडियल ऍक्सलरेशन किंवा नॉर्मल ऍक्सलरेशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जर असेल तर टेंजेन्शियल ऍक्सलरेशन अलॉंग द टेंजेंट असतं. ही बॉडी जी आहे ही बॉडी अलॉंग द सर्कमफरन्सवरती मूव होते, म्हणजे त्या वस्तूवरती कोणता तरी फोर्स सेंटरकडून प्रोड्यूस झाला पाहिजे की जे करून त्या बॉडीवरती कंट्रोल होतं, त्यालाच म्हटलेलं आहे सेंट्रिपिटल फोर्स. साधं उदाहरण घेतलं आपण, एक दोरी घ्यायची, दोऱ्याचं एक टोक दगडाला बांधायचं, दुसरं टोक आपल्या हातामध्ये घेऊन गोल फिरवायचं. याचा अर्थ असा आहे की आपण सेंटरकडून म्हणजे आपल्या हाताकडून फोर्स अप्लाय करतो त्या वस्तूवरती आणि ती वस्तू गोल फिरते. सर्क्युलर पाथमध्ये फोर्स अप्लाय करतो सेंटर, सेंटर म्हणजे आपला हात झाला, म्हणून त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचे. त्या फोर्समुळे ऍक्ट होणारं ॲक्सलरेशन त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आपल्या हातातून फोर्स अप्लाय करतो म्हणून तिच्या त्याची दिशा जी असणार आहे ती टुवर्ड सेंटर म्हणजे आपल्या हाताकडे असणार आहे. हे साधं उदाहरण आहे. हे तुम्हाला मी अगोदर हे GIF इमेज दाखवतो याच्यावरून लक्षात येईल. सेम उदाहरण सांगितलेलं, इथं गोल ही वस्तू दगड फिरतो आहे असं लक्षात घ्या. ह्या सेंटरकडून फोर्स ॲक्ट होतो, मी जो पॉइंटर दाखवला आहे तो त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणायचं. त्या फोर्समुळे ती वस्तू गोल फिरते आणि त्या फोर्सची दिशा कुठं आहे, टुवर्ड सेंटर. टुवर्ड सेंटर असल्यामुळे सेंट्रिपिटल असं लक्षात ठेवायचं. त्याच दिशेने असलेलं ॲक्सलरेशन सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन, याच्यावरून डेफिनेशन तयार करायची. काय डेफिनेशन सांगता येईल मग बघा. द ॲक्सलरेशन ॲक्ट्स ऑन पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्टेड टुवर्ड सेंटर, सेंटरकडे आहे. अलॉंग द रेडियस, ही रेडियसच आहे, फिक्स अशी रेडियस आहे. इज कॉल्ड ॲज ए सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ऑर रेडियल ॲक्सलरेशन ऑर नॉर्मल ॲक्सलरेशन इन UCM. समजत आहे? तर याचे जे डेरिवेशन आहे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथं डायरेक्ट वापरायचा आहे, कारण आपल्याला सिलॅबसमध्ये नाही. हा फॉर्म्युला तुम्ही 11वीमध्ये काढलेला आहे. बायजॉमेट्रिकल मेथड आहे किंवा ग्राफिकल मेथड किंवा फॅक्टर मेथड, ॲनालिटिकल मेथड, अशा तीन मेथडनं याचा हा फॉर्म्युला काढता येतो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचे हे फॉर्म्युले. ठीक आहे, मग हे फॉर्म्युले जे आहेत हे लक्षात ठेवायचे. सेंट्रिपिटल और रेडियल ॲक्सलरेशन, रेडियलसाठी हे आर वापरलेलं आहे. रेडियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर, दिस इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, दिस इज इक्वल टू ओमेगा. हे तीन फॉर्म्युले, एकच फॉर्म्युला आहे, याच्यावरून बाकीचे दोन तयार केलेले आहेत. ते कसे आहेत ते पुढच्या स्लाईडवरती बघूयात. ही महत्त्वाची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. हे ॲक्सलरेशन काय करतं तर डायरेक्शन लिनियर हलासिटीची चेंज करतं सतत. इट चेंजेस द डायरेक्शन ऑफ लिनियर हलासिटी. दिस कंपोनंट ऑफ ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन. हे ॲक्सलरेशनमुळे सर्क्युलर मोशन तयार होते किंवा आपल्याला सर्क्युलर मोशन मिळते. ही डायग्रॅम जी तुम्हाला दाखवली होती मी, हे बघा. दिस ॲक्सलरेशन चेंजेस द डायरेक्शन ऑफ लिनियर हलासिटी. ॲक्सलरेशनमुळे लिनियर हलासिटीची डायरेक्शन सतत चेंज होते, दिसते तुम्हाला. ह्या ॲक्सलरेशनमुळेच सर्क्युलर पाथ मिळतो. सो दिस इट इज रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आता यानंतर हे जे फॉर्म्युले तयार केलेले आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी हे मी हातानं लिहून परत हे स्क्रीनवरती आणलेलं आहे. हे बघा, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा एक फॉर्म्युला कुठलाही लक्षात ठेवा तुम्ही, त्याच्याहून दुसरे कसे तयार करायचे. उदाहरणार्थ तुम्ही सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा हा फॉर्म्युला लक्षात ठेवला ओमेगा व्ही, परंतु आपल्याला रिलेशन माहीत आहे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. ही किंमत ह्या वरच्या इक्वेशनमध्ये ठेवली तर ए सी इज इक्वल टू ओमेगा तसाच ठेवला इन टू व्हीच्या ऐवजी आर ओमेगा किंमत ठेवली तर तयार होणारा फॉर्म्युला ए सी इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर होईल. अल्सो ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ह्या फॉर्म्युल्यावरून तयार केला आहे. ठीक आहे, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. ही ओमेगाची किंमत तुम्ही पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवायची, ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर फी अपॉन आर इन टू व्ही म्हणजेच काय तयार झालं, व्ही इन टू व्ही, व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे स्टार केलेले जे तीन रिलेशन्स आहेत तेच या ठिकाणी मी घेतलेले आहेत. येते लक्षात, ही GIF इमेज. आता यानंतर आपल्याला बघायचंय रिझल्ट. आता किती ॲक्सलरेशन प्रोड्यूस झाले इथं या ठिकाणी, ह्या लिनियर व्हेलॉसिटीच्या बाजूनं सुद्धा लिनियर ॲक्सलरेशन आहे, दुसरं ॲक्सलरेशन सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन,
मग दोन्ही ॲक्सलरेशन ॲट ए टाइम त्या वस्तूवरती प्रोड्यूस होतात. त्या दोघांचा मिळून तयार जाणारा त्याला म्हणायचं आहे रिझल्टंट ॲक्सलरेशन. आपल्याला काढायचं या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हे बघा या ठिकाणी हे लिनियर ॲक्सलरेशन, हे टेंजेन्शियल ॲक्सलरेशन, दोघांचा रिझल्टंट काढायचा आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रँगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन. हे रिलेशन वापरून काढायचं आहे. हे डिटेल्समध्ये सिलॅबसला नाही आहे तुमच्या, परंतु आपल्याला हे पुढे वारंवार लागणार आहेत म्हणून हे सोडून तुम्हाला दाखवलेलं आहे. वी नो दॅट द लिनियर, ते बघूयात आपण. वी नो दॅट द रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेक्टर व्ही इज इक्वल टू व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर, बट ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी, दॅट इज ए इज इक्वल टू डी व्ही अपॉन डी टी. पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. व्हेक्टर व्हीच्या ऐवजी व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर आर किंमत ठेवली. आता हे येत असताना डेरिवेशनमध्ये मॅथमॅटिक्सच्या मुलांना हे चांगलं माहीत असतं, बायोलॉजीच्या मुलांना थोडी अडचण येते. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टाईम, तर कसा घ्यायचा? पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा कॉन्स्टंट ठेवायचा, प्लस साईन घ्यायचा, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. एक वाक्य परत एकदा सांगतो, याचा डेरिव्हेटिव्ह घेताना पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसरा कॉन्स्टंट प्लस पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. मग इथं पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला डी ओमेगा अपॉन डी टी, क्रॉस आर तसंच ठेवलं, क्रॉस व्हेक्टर आर तसंच घेतला, प्लसमध्ये सिम्बॉल घ्यायचा. दुसरा पहिला कॉन्स्टंट व्हेक्टर ओमेगा घेतला, क्रॉस डी आर अपॉन डी टी घेतला. आता ह्या ठिकाणी डी ओमेगा अपॉन डी टी म्हणजेच काय? तर व्हेक्टर अल्फा, कारण ह्या अँग्युलर ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. म्हणून याच्याऐवजी काय किंमत ठेवली? आर अल्फा किंमत ठेवली, क्रॉस आर तसंच ठेवला, प्लस व्हेक्टर ओमेगा क्रॉस डी आर अपॉन डी टी इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. डी आर ही क्वांटिटी डिस्प्लेसमेंट कन्सिडर केली तर डी आर अपॉन डी टी म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी होत आहे. म्हणून इथं व्हेक्टर फी किंमत ठेवली. आता आपल्याला रिलेशन्स घेतलेले आहेत आपण पाठीमागं. हे रिलेशन जे आहे हे व्हेक्टर फॉर्ममधलं रिलेशन आहे टेंजेन्शियल ॲक्सलरेशनचं. व्हेक्टर आर, व्हेक्टर अल्फा क्रॉस व्हेक्टर आर म्हणजेच टेंजेन्शियल ॲक्सलरेशन. आणि हे रिलेशन आहे सेंट्रीपेटल ॲक्सलरेशनचं व्हेक्टर फॉर्ममधलं, व्हेक्टर ओमेगा क्रॉस व्हेक्टर फी ई सी. तर हा फॉर्म्युला तयार झाला, व्हेक्टर ए इज इक्वल टू व्हेक्टर ए टी प्लस व्हेक्टर ए सी. दिस इज द रिझल्टंट ॲक्सलरेशन, दोघांचं मिळून तयार होणार. मी साधं जर घ्यायचं म्हटलं, विचार करायचं म्हटलं, तर हे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ट्रँगल ऑफ व्हेक्टर ॲडिशन वरून हे काढलेलं आहे. ठीक आहे, हे पण तुम्हाला 11वीला झालेलं आहे. द लिनियर ॲक्सलरेशन इज व्हेक्टर सम ऑफ टेंजेन्शियल ॲक्सलरेशन अँड रेडियल ॲक्सलरेशन. द मॅग्निट्यूड ऑफ लिनियर ॲक्सलरेशन इज ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए टी स्क्वेअर प्लस ए आय सी स्क्वेअर. हे घ्यायचं इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं आहे? द पार्टिकल ऑर बॉडी मूव्ज अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ऑर अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे त्या ठिकाणी ओमेगा कॉन्स्टंट आहे, ओमेगा कॉन्स्टंट घेतला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. मग कोणतं ॲक्सलरेशन प्रेझेंट असतं ते बघायचं आपल्याला. अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी. ओमेगा जर कॉन्स्टंट किंमत इथे ठेवली तर कॉन्स्टंट जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह येत नाही, कारण ती कॉन्स्टंट आहे. म्हणून विथ रिस्पेक्ट टू टाईम येत नाही, व्हेरिएबल टर्म नसते, म्हणून अल्फाची किंमत म्हणजेच याचं उत्तर जे आहे ओमेगा डी अपॉन डी टी ऑफ कॉन्स्टंट टर्म, ओमेगाची किंमत कॉन्स्टंट इथं ठेवायची. जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतला कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचा तर तो झिरो येत असतो उत्तर, म्हणून अल्फा इज इक्वल टू झिरो घेतला. ही अल्फाची किंमत झिरो जर ठेवली आपण ह्या इक्वेशनमध्ये, इथं पॉइंटरनं दाखवतोय मी, तर फक्त ही किंमत झिरो होईल आणि रिझल्टंट ॲक्सलरेशन फक्त काय राहील? सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. ठीक आहे, हे ॲक्सलरेशन टेंजेन्शियल ॲक्सलरेशन झिरो होणार कारण अल्फा झिरो आहे. मग फक्त कोणतं ॲक्सलरेशन राहणार आहे? तर सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन राहणार. म्हणून युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कोणतं ऍक्सलरेशन ओनली प्रेझेंट असतं? तर ते सेंट्रीपिटल ऍक्सलरेशन. हे स्लाइड वरती घेतलेलंच टेंजेन्शियल ऍक्सलरेशन घेतलं, ए टी इज इक्वल टू आर अल्फा, हे आपण घेतलेलंच आहे लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर ऍक्सलरेशन अँड अँग्युलर ऍक्सलरेशन. हे फॉर्म्युले हे डायरेक्ट तुमच्या सिलॅबसमध्ये घेतलेले आहेत, परंतु ते कसे आलेले आहेत ते तुम्हाला अगोदरच्या स्लाईडवरती मी सांगितलेलं. हे मात्र तुमच्या बुक्समध्ये डायरेक्ट घेतलेले फॉर्म्युले आहेत. ठीक आहे.
तेच घेतलेलं आहे परत मी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ओनली सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन इज प्रेझेंट ए इज इक्वल टू ए आर ऑर ए सी. आता यानंतर फ्रिक्वेन्सी आणि पीरियड अशा दोन डेफिनेशन आपल्याला महत्त्वाच्या आहेत. सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्युशन असतं हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे पहिल्या भागामध्ये. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कम्प्लीटेड बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज ए फ्रिक्वेन्सी. ऑसोलेशन असेल तर नंबर ऑफ ऑसोलेशन कम्प्लीटेड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड. ठीक आहे, म्हणजेच जनरल फॉर्म्युला जर लक्षात ठेवायचा असेल तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन डिवायडेड बाय टोटल टाइम रिक्वायर्ड. हा जनरल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. इथं 1 सेकंदसाठी काढलेला आहे, तुम्हाला जर कालावधी जास्त दिलेला असेल तर तुम्ही फ्रिक्वेन्सी कशी काढणार, तर तो मी जनरल सांगितलेला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मग एका रिव्हॉल्युशनसाठी म्हटलंय, फॉर वन रिव्हॉल्युशन वी पुट दी वन व्हॅल्यू डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू पीरियड. जी डेफिनेशन तुम्हाला सांगितले फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन डिवाइड बाय टाइम, मग टोटल नंबर ऑफ रिव्हॉल्युशन एका रिव्हॉल्युशनसाठी फ्रिक्वेन्सी काढायचे 1 घेतलं, त्याच टाइमला म्हणतो आपण पीरियड, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. सो एन इज इक्वल टू 1/T. इट इज द रिसिप्रोकल ऑफ पीरियड. सो SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट सेकंड इनव्हर्स, 1/टाइम आहे. 1/टाइम म्हणजे सेकंड इनव्हर्स, त्यालाच आपण म्हणतो हर्ट्स, त्यालाच म्हणतो आपण रिव्हॉल्युशन पर सेकंड किंवा रिव्हॉल्युशन पर मिनिट. ठीक आहे, आता टी इज इक्वल टू 2π/ω किंमत ठेवायची, तर टी इज इक्वल टू 2π/ω. हा फॉर्म्युला 11वीमध्ये पण झालेला आहे तुम्हाला, अगोदरच्या इयत्तेमध्ये पण झालेला आहे. इथं डायरेक्ट फॉर्म्युला ठेवला तर 1/2π/ω अपॉन ओमेगा उलटून मल्टिप्लाय होईल, एन इज इक्वल टू ω/2π येईल. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन ओमेगा इज इक्वल टू 2πn हा फॉर्म्युला तयार होईल. हाही फॉर्म्युला आपल्याला वारंवार लागणार आहे, म्हणून हा अगोदर तुम्हाला तयार करून सांगितलेला आहे. ह्याचे SI युनिट हर्ट्स आहे, रिव्हॉल्युशन पर सेकंड किंवा रिव्हॉल्युशन पर मिनिट RPM, जर कालावधी मिनिटामध्ये दिला असेल तर सेकंदामध्ये कन्वर्ट करायचा RPS. ठीक आहे, नंतर पिरियडची डेफिनेशन घ्यायचे. आता सर्क्युलर मोशन इट इज ए पिरियडिक मोशन आहे. पिरियडिक मोशन कशाला म्हणायचं आहे, पाथ रिपीटेड आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज ए पिरियडिक मोशन. सो मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इट इज ए पिरियडिक मोशन. ठराविक कालावधीनंतर तोच पाथ रिपीट होतो. 365 दिवसामध्ये पृथ्वीचा एक फेरा सूर्याभोवती पूर्ण होतो, परत 365 दिवसामध्ये दुसरा फेरा पूर्ण होतो. म्हणजे पाथ तोच आहे, कालावधी पण तोच आहे, तर इट इज ए पिरियडिक मोशन. सो मोशन दॅट रिपीट इट सेल्फ आफ्टर ए फिक्स्ड टाइम इज कॉल्ड ॲज ए पिरियडिक मोशन. पीरियडची साधी सिंपल डेफिनेशन, टाइम फॉर 1 सायकल इज कॉल्ड ॲज ए पीरियड. एवढंच लक्षात ठेवायचं, टाइम ऑफ 1 सायकल. एवढा बेसिक पार्ट तुम्हाला परीक्षेमध्ये कोणी विचारणार नाही डेफिनेशन पीरियडची. मग तुम्हाला एक्झाम्पलसाठी कन्सेप्टसाठी लक्षात काय ठेवायचं, टाइम फॉर 1 सायकल, 1 सायकल इज कॉल्ड ॲज ए पीरियड. जरी डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर अतिशय सोपी आहे. द टाइम रिक्वायर्ड ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग 1 सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज ए पीरियड. एक सर्क्युलर पाथ पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला पीरियड म्हणतो. मग साधा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो व्हेलॉसिटीचा. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. इथं चुकून व्हेलॉसिटी पाहिजे, शब्द चुकून झालेला आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर टाइम इज इक्वल टू काय असेल मग, डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. ते व्हेलॉसिटी घ्या. मग एका सायकलसाठी टाइम ऑफ 1 सायकल, 1 सायकलसाठी किती डिस्टन्स कव्हर केलं, 1 परीघ पूर्ण केलं. उदाहरणार्थ इथं बघा, हे 1 परीघ पूर्ण केलं म्हणजे 2πr डिवाइडेड बाय व्ही. सो टी इज इक्वल टू 2πr/v. हे जर आर फीला डिवाइड केलं, फी अपॉन आर, म्हणजे मी हा फॉर्म्युला टी इज इक्वल टू 2π/v अपॉन आर लिहू शकतो.
व्ही अपॉन आर म्हणजेच काय तर ओमेगा, म्हणून टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा हे अगोदरच्या स्लाइड मध्ये फ्रिक्वेन्सीच्या रिलेशन मध्ये घेतलेलं होतं, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता हे सेंट्रीपेटल फोर्स, नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन जसं आहे तसं सेंट्रीपेटल फोर्स, तुम्हाला जे एक्झाम्पल सांगितलेलं आहे तेच एक्झाम्पल, कोणतं तर गोफनचं वो एक्झाम्पल किंवा अगोदर जे सांगितलेलं आहे किंवा इथं जे घेतलेलं आहे ते. या मुलानं काय केलेलं आहे, एक विमान बांधलेलं आहे दोरीच्या एका टोकाला आणि दुसरं टोक आपल्या हातामध्ये घेतलं आहे आणि गोल फिरवतो आहे. गोल फिरवतो म्हणजे कुठून फोर्स, गोल फिरतं आहे विमान या सर्क्युलर पाथमध्ये, म्हणजे कोणता तरी फोर्स ह्या मुलानं त्या वस्तूवरती प्रोड्यूस केलं, ऍक्ट केलेला आहे, त्या फोर्समुळे हे विमान गोल कक्षामध्ये फिरत आहे. म्हणजे तो फोर्स कुठून अप्लाय करतो, इथून सेंटरकडून, म्हणून त्या फोर्सला म्हटलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स. द फोर्स ऍक्ट्स ऑन पार्टिकल डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर अलॉंग द रेडियस ऑफ द सर्कल इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज ए सेंट्रीपेटल फोर्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए रॅडियल फोर्स. सेंट्रीपेटल ॲक्सलरेशन ॲक्सलरेशन प्रमाणेच फोर्स असतो. सो फोर्स प्रोड्युसेस द ॲक्सलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए. फोर्समुळे ॲक्सलरेशन प्रोड्यूस होतं. तसं ते ॲक्सलरेशन अगोदर घेतल्यानंतर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला घेतलेला आहे. हे सगळं झालेलं आहे तुम्हाला इथं डायरेक्ट आपल्याला सिलॅबसमध्ये त्यांनी इंट्रोडक्शन्समध्ये पॉईंट्स घेतलेले आहेत, ते पॉईंट्स परत आपल्याला वारंवार लागणार आहेत पुढच्या भागामध्ये, त्यामुळे हे थोडंसं आपण डिटेल्स अगोदरच घेतो आहोत म्हणजे जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. ही डेफिनेशन आहे सेंट्रीपिटल फोर्सची. द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल ऑफ मास यम इज गिव्हन बाय सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन. साधा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन वरून घेतलेला, एफ फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सेंट्रीपिटल ॲक्सलरेशन घेतलं तर फोर्स घ्यायचा सेंट्रीपिटल. इट इज डिनोटेड बाय एफ सी पी, सफिक्स सी पी, सी पी फॉर सेंट्रीपिटल, एफ इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. मास यम ठेवला, सेंट्रीपिटल ॲक्सलरेशनचे तीन फॉर्म्युले घेऊन तीन सेंट्रीपिटल फोर्सचे फॉर्म्युले तयार होतात. या ठिकाणी आर ओमेगा स्क्वेअर सेंट्रीपिटल ॲक्सलरेशनची किंमत ठेवली, एफ इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर, बट ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर ही जर किंमत इथं ठेवली वरच्या फॉर्म्युल्यामध्ये तर दुसरा फॉर्म्युला तयार होतो, एक आर कॅन्सल झालं तर एम आर एफ इज इक्वल टू एम ई स्क्वेअर अपॉन आर हा फॉर्म्युला तयार होतो. आणखीन एक सेंट्रीपिटल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे तो ओमेगा व्ही. तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला तयार होईल एम ओमेगा व्ही. इन व्हेक्टर फॉर्म एफ इज इक्वल टू मायनस एम ओमेगा स्क्वेअर व्हेक्टर आर. व्हेक्टर फॉर्ममधलं हे रिलेशन तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता सेंट्रीपिटल फोर्समुळं काय काय होत हे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, ठीक आहे. सेंट्रीपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और सेंट्रीपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंट्रीपिटल फोर्समुळेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तयार होते. इट इज ए रियल फोर्स, यालाच रियल फोर्स म्हणतात. इट इज ए रियल फोर्स बिकॉज इट एक्सप्लेनड ऑल अदर फोर्सेस इंटरॅक्शन बिटवीन टू बॉडीज सच ॲज ए इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स एक्सेट्रा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन, सो देअर फोर्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स ॲक्ट्स ऑन द अर्थ बाय द सन. पृथ्वी सूर्याभोवती गोल कक्षेमध्ये फिरते, पृथ्वीवरती फोर्स ऍक्ट होतो सेंट्रीपिटल फोर्स, कोणाकडून तर सूर्याकडून, हे लक्षात ठेवायचं एक्झाम्पल. तसंच दुसरा एक फोर्स आहे सेंट्री फ्युगल फोर्स, या फोर्सला बॅलन्स करणारा हा फोर्स आहे सेंट्री फ्युगल फोर्स. बॅलन्स करतो म्हणजेच दिशा वेगवेगळी असली पाहिजे परंतु मॅग्निट्यूड व्हॅल्यू सारखी असते. बॅलन्स हा कन्सेप्टचा अर्थ कसा आहे, इट्स मॅग्निट्यूड व्हॅल्यू सेम बट डिरेक्शन्स आर अपोजिट. सो देअरफोर द फोर्स ऍक्ट्स ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विच ऍक्ट्स ऑन अलॉन्ग द रेडियस अँड डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज ए सेंट्रीफ्युगल फोर्स. इट्स मॅग्निट्यूड इज गिव्हन बाय सी एफ एफ सी एफ किंवा एफ सी एफ, हे लक्षात ठेवा, हे जाऊ द्या सेंट्रीफ्युगल फोर्स असं नाव आहे.
एफ सी एफ असं लक्षात ठेवायचं आहे, आणि सेंट्रिपिटलसाठी सी पी, एफच्या ऐवजी हे सी पी असणार आहे. फॉर्म्युले तेच आलेत परत, सेंट्री फ्युगलमधलेच फॉर्म्युले आले, कारण मॅग्नेट व्हॅल्यू सारखीच आहे म्हणून तेच फॉर्म्युले असणार आहे. इन व्हेक्टर फॉर्म, व्हेक्टर फॉर्ममध्ये मात्र रिलेशन मुद्दा म्हणून इथं प्लस घेतलेला आहे, सेंट्रिपिटल फोर्स निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह घेतला. इट अराइजेस ओनली इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, बट सेंट्रिपिटल फोर्स ओनली अराइजेस इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. एग्जाम्पल, वेन बस टेक्स ए टर्न ऑन हॉरिजेंटल कर्व रोड, सो देअरफोर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स ऑन द बस डायरेक्टली टुवर्ड्स द रेडियस ऑफ कर्वेचर, बट पॅसेंजर्स इन द बस लीन्स आउटवर्ड डायरेक्शन ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सेंट्रीफ्युगल फोर्स चांगल्या पद्धतीने समजतो. एक बस आहे, वळणावरती बस चाललेली आहे, वळण क्रॉस करून. वळण म्हटल्यानंतर सर्क्युलर आर्क आला, इथं डायग्रॅम मी दाखवलेली आहे, तुम्हाला अगोदर डायग्रॅम दाखवतो मी, त्याच्यावरून लक्षात येईल ही डायग्रॅम आहे. हे बघा, ह्या वळणावरून एक व्यायाम चाललेला आहे, हा सर्क्युलर आर्क घेतलेला आहे. हा सर्क्युलर आर्क जर घेतला, पुढे जर हा सर्क्युलर आर्क कंटिन्यू केला, तर कुठेतरी असं पूर्ण सर्कल होईल, त्याचा सेंटर घ्यायचा, त्याला म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर. ह्या वाहनावरती ॲक्ट होतो तो सेंट्रिपिटल फोर्स, आणि बस ह्या वाहनामधील बसलेले जे पॅसेंजर आहे त्याच्यावरती ॲक्ट होतो तो सेंट्री फ्युगल फोर्स, तो त्या फोर्समुळं तो पॅसेंजर बाहेरच्या बाजूला झुकतो. ठीक आहे, मग बॅलन्स केला ह्या सेंट्री फ्युगल फोर्सनं, सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स केला. सेंट्रिपिटल फोर्समुळे लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सतत बदलते, लिनियर ॲक्सलरेशनची डायरेक्शन सतत बदलते. या डायग्राममध्ये सुद्धा फोरची दिशा दाखवलेली आहे, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर अलॉंग द रेडियस घेतलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स याला बॅलन्स करणार आहे या बाजूला सेंट्रीफ्युगल फोर्स. एवढा इथं दाखवलं आहे, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स बोथ आर एक्झॅक्टली अपोजिट इन डायरेक्शन, बट इट्स मॅग्नेट व्हॅल्यू रिमेन्स कॉन्स्टंट. हे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे, आता येत्या याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात फरक सांगतो. आपण फरक कसा लिहितो, दोन कॉलम करून लिहित असतो फरक, एका बाजूला सेंट्रिपिटल फोर्स, दुसऱ्या बाजूला सेंट्रीफ्युगल फोर्स. तर एकूण आपण या फरकामध्ये पाच पॉईंट लिहू शकतो. तर पहिला मी सांगणार आहे सेंट्रीपिटल फोर्स, आणि दुसऱ्या वेळेस सांगणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर पहिला पॉईंट सेंट्रीपिटल फोर्स मधला, इट इज अ डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर अलॉंग द रेडियस. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये पहिला पॉईंट त्याच्या कंपॅरेटिव्हली काय लिहू शकतो आपण, इट इज डायरेक्टेड आउटवर्ड डायरेक्शन अलॉंग द रेडियस. सेंट्रीपिटल फोर्स मध्ये दुसरा पॉईंट आहे, इट इज अ रियल फोर्स. सेंट्रीफ्युगल मध्ये इट इज अ सीडो फोर्स ऑर इमॅजिनरी फोर्स. इमॅजिनरी म्हणजे तात्पुरता किंवा खोटा, सीडो म्हणजे खोटा. सेंट्रीफ्युगल फोर्स मुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मिळवण्यासाठी मदत होते. म्हणून नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स मध्ये, इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये घ्यायचं आहे, इट मेंटेन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेंट्रीपिटल फोर्स मध्ये नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे, इट एक्झिस्ट ओनली इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये घ्यायचा आहे, इट एक्झिस्ट इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रीपिटल फोर्स मध्ये नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे, इन व्हेक्टर फॉर्म व्हेक्टर एफ इज इक्वल टू मायनस एम वेक्टर आर ओमेगा स्क्वेअर. सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये इन वेक्टर फॉर्म वेक्टर एफ इज इक्वल टू प्लस एम ओमेगा स्क्वेअर वेक्टर आर. असे पाच पॉइंट डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी काही वेळेला तुम्हाला विचारतील तर ऍप्लिकेशन्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे, एक्सप्लेन द ऍप्लिकेशन्स ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स विथ सम एक्झाम्पल्स असं
तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एक्झाम्पल्स असे आहेत, इट इज यूज्ड इन लॅबोरेटरी, इट इज यूज्ड इन लॉन्ड्री, इट इज यूज्ड इन डेअरी अँड इट इज यूज्ड इन प्युरिफाईंग वॉटर. असे काही ॲप्लिकेशन्स आहेत सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये. साधं उदाहरण घेतो मी, दही तयार करत असताना रवीनं गोल फिरवली जातं. रवी सर्वजण सर्वांना हे माहिती आहे, गोल फिरवत असताना लोणीवरती येतं, ताक खाली राहतं ड्यू टू सेंट्रीफ्युगल फोर्स. पाण्यानं भरलेली बकेट घेतली आपण आणि ती गोल फिरवायला लागलो व्हर्टिकल प्लेनमध्ये, उभ्या प्लेनमध्ये. गोल फिरवत असताना वरच्या बाजूला गेल्यानंतर बकेटमधलं पाणी खाली पडत नाही, बकेटवरती ऍक्ट होतो आपल्या हाताकडून तो सेंट्रिपिटल फोर्स. बकेटमधलं पाणी वरच्या बाजूला गेल्यानंतर खाली पडत नाही, त्याला बाहेरच्या बाजूनं सेंट्रिफ्युगल फोर्स ओढला जातो, त्यामुळे पाणी खाली पडत नाही. सेंट्रिफ्युगल फोर्समुळे ते पाणी खाली पडत नाही. हेही एक्झाम्पल सेंट्रिफ्युगल फोर्सचं आहे. दैनंदिन जीवनामधली ही दोन एक्झाम्पल महत्त्वाची आहेत, त्याच्यावरून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स समजण्यास मदत होते. तर ह्या रोटेशनल डायनॅमिक्सचा दुसरा भाग हा इथपर्यंतच आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण पुढचा पार्ट घेणार आहोत. धन्यवाद.